हाँ, हम वर्ली बीडीडी चाल के यहाँ पर आए हुए, नाम जोशी मार्ग के जो बीडीडी चाल हैं वहाँ पर आए हुए हैं। यहाँ पर आज जो पुनर्वसन का जो प्रकल्प है, ये बीडीडी चाल का जो मुख्यमंत्री का ड्रीम प्रोजेक्ट है, ये प्रोजेक्ट का आज यहाँ पर पुनर्वसन के लिए जो एग्रीमेंट वगैरह करने का है, यही काम यहाँ पर होने जा रहा है। हम देखेंगे, यहाँ पर म्हाड़ा के अध्यक्ष आए हुए हैं, उनसे हम बात करेंगे आगे जाके क्या किस तरह से प्रकल्प ये पूरा करने वाले हैं। ये देखिए, यहाँ पर नाम जोशी मार्ग प्रकल्प, पुनर्विकास प्रकल्प नाम जोशी मार्ग लोअर परेल डिलाई रोड, इसमें आता है। यहाँ पर आए हुए हैं सभी, माणा के अध्यक्ष है और यहाँ के आमदार सुनील जी शिंदे यहाँ पर आए हुए हैं, और इस प्रकल्प को पूरा करने के लिए ये सारी बिल्डी चाल के जो रहवासी है यहाँ पर आके बैठे हुए हैं। सारे इस कार्यक्रम की शुरुआत का यहाँ पर इंतज़ार कर रहे हैं। कुछ ही समय में यहाँ पर मुंबई भाजपा के सरचिटनी सुनील जी राणे भी आने वाले हैं। यहाँ पर आप देखेंगे कि पूर्व महापौर स्नेहल जी आंबेकर यहाँ पर बैठे हुए हैं, और भाजपा के अध्यक्ष दीपक पाटिल है, दीपक बागवे है शाखा शिवसेना के शाखा प्रमुख, और सभी यहाँ पर उपस्थित है। यहाँ पर हम जानेंगे कि किस तरह से इसका लॉटरी सिस्टम होता है, और मधु जी जो म्हाड़ा के अध्यक्ष है उनके उपस्थिति में ये कार्यक्रम होने जा रहा है। दिलं जाईल, या सगळ्या गोष्टी लिखित आहेत, कुठेही आम्ही वर्बली किंवा शब्दिक शाब्दिक या ठिकाणी छेडछाड करत नाही। तर सगळ्या म्हाडाच्या संपूर्ण त्या नोटमध्ये आहेत, म्हाडाने अनेक ठिकाणी अनेकांना दिलेली जी उत्तरं आहेत त्याच्यामुळे ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। अनेक लोक म्हणजे मी आरटीआय टाकून वेगवेगळी माहिती मागवलेली आहे, त्याच्या त्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाच्या काही सांगण्याने विचलित होण्यापेक्षा योग्य व्यक्तीला विचारा, योग्य यंत्रणेला विचारा, ते तुम्हाला त्याच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करतील। अजूनही काही, आता मी अनेक ठिकाणी बघतोय की काही ठिकाणी पत्रकं वाटली गेलीत, काही वाटली गेलं, हरकत नाही, हा लोकशाही तुम्हाला दिलेला अधिकार आहे, परंतु त्या अधिकारामध्ये कुठेही लोकांना विचलित करू नका। जे योग्य आहे ते बोला, जे योग्य आहे ते मांडा, केवळ विरोधाला विरोध असता कामा नये। तर तो त्या ठिकाणी विरोध यासाठी पाहिजे की एखादी चुकलेली गोष्ट असेल तर आमच्यासारखे लोक ते योग्य ते त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी पुढे येतील, अशा तऱ्हेने एखादा विरोध असायला पाहिजे। आता याच्याबद्दल मी जास्त खोलात जात नाही, परंतु या ठिकाणी हा सन्माननीय उदय सामंत साहेब, मुंबई बोर्डाचे सभापती सन्माननीय मधु चव्हाण साहेब, या विभागाच्या नगरसेविका स्नेहताई आंबेकर, या विभागाचे उपविभाग प्रमुख शिवसेनेचे राम साळगावकर शाखा प्रमुख, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा सभा विधानसभा अध्यक्ष सन्माननीय दीपक पाटील, या भाजपाचे विभागाचे अध्यक्ष सन्माननीय राणे दीपक बागवे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील शासनाचे अधिकारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी, या बिल्डिंगशाहीच्या कामाला, विकासाच्या कामाला वेग यावा, या बिल्डिंगशाहीचं विकासाचं काम हे तातडीने सुरू व्हावं म्हणून सातत्याने या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे मुलगे तानाजी, त्यांचे सगळे सहकारी, वरळी विभागात सातत्याने या बीडीसीच्या विकासासाठी कार्यरत असलेले तिकडचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आज आलेले आहेत। आपण सगळे, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे आता काय, लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला अजून 6 महिने, त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीसाठी मतं मागायला ज्या ठिकाणी सभा आयोजित केली असं नाही, परंतु ज्या गोष्टीचा ध्यास आपण घेतला होता, आपण घेतलेल्या ध्यासाला कुठेतरी माझं सातत्याने समर्थन होतं, आणि म्हणून 2009 साली मुंबई महानगरपालिकेत पहिला मी ठराव टाकला होता की जर धारावीच्या जनतेला तुम्ही
त्या ठिकाणी 350 फुटाचं घर देत असाल तर माझ्या पिढी चाळकरांना या ठिकाणी 450 ते 500 फुटाचं घर का मिळू नये हा ठराव त्यावेळेला टाकून सातत्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी नगरसेवक होतो. मग आमदार झालो जिथे ते संधी मिळेल तिथे ते या सगळ्या गोष्टीला मी सातत्याने पुषप करत गेलो. या सगळ्या गोष्टीला सातत्याने शासनाच्या समोर मांडत गेलो. मग या कामी मला मदत करणारे खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचा आज या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानले पाहिजेत की त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती 19 दुरुस्ती या ठिकाणी केल्या. जवळजवळ 17 ते 18 जिया त्याचे निघाले. उद्धव साहेबांच्या खाली हा सगळा आम्ही प्रोजेक्ट घातला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा कुठेही या गोष्टीला विरोध होता कामा नये तातडीने ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे. आणि मग जिथे आमचे पक्षप्रमुख आमच्या मागे ठामपणे उभे राहिले होते माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रोजेक्ट अतिशय सकारात्मकरित्या पाहिजे होता त्यामुळे गृहनिर्माण मंत्री मग प्रकाश मेहता साहेब असतील किंवा आमचे रवींद्र वायकर साहेब असतील या सगळ्यांनी एक चांगली टीम जमली. आम्ही सगळ्या टीमने एकत्र येऊन आम्हाला 500 फुटाचं घर कसं मिळेल याच्यासाठी कसला कोणता कायदा केला पाहिजे. मग केवळ घर मिळून त्या ठिकाणी फायदा नाही तर घर योग्य वेळी कसं पूर्ण होईल त्या घराला कायदेशीर त्या ठिकाणी आधार कसा मिळेल त्या घरात येणाऱ्या माणसाला आश्वासित कसं करता येईल की पुढे हे तुझ्या मालकीचं घर होणार आहे 10 वर्ष तुला या ठिकाणी मेंटेनन्स फ्री होणार आहे त्याच्यानंतर जी अजून काय सोयी करायची आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळं होत असताना या ठिकाणी बारीक गोष्टीवरती लोकांचं लक्ष विचलित करून किंवा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून हा प्रोजेक्ट कसा होणार नाही याच्यासाठी काही लोक कार्यरत होती परंतु त्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा. शेवटी आपण या ठिकाणी काही गोष्टी बोलत गेलात परंतु सगळ्या बहुतेक गोष्टी ज्या आम्ही पूर्तता करीत होतो तरीसुद्धा कुठेही एखादी चिमटीभरे याच्यात दोष असता कामा नये म्हणून अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी डबल ट्रिपल मिटिंग घेऊन पूर्ण करीत असतो आणि त्यामुळे आजचा हा खऱ्या अर्थानं सोनियाचा दिन या ठिकाणी उजाडलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 1.5 वर्षापूर्वी याचं वरळीला जायला शुभारंभ केला त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने मला आपल्या नामजोशी मार्गच्या सगळ्या बिडी चाळकरवासियांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या दोन्ही अध्यक्ष सभापती ही सगळी मंडळी सातत्याने माझ्याकडे यायची की उद्या काय करायचं परवा काय करायचं तेरवा काय करायचं अमुक कायदा कसा बदलणार अमुक नियम कसा बदलणार. आणि खरं म्हणजे शासनाचे अधिकारी लोकांकडे जाण्याच्याऐवजी लोक आमच्याकडे येत होते आणि लोक या सगळ्या प्रोजेक्टमधनं आपल्याला यामध्ये गती कशी निर्माण करता येईल याचा सातत्याने प्रयत्न करीत होते. आणि या 6व्या 8व्याचा कार्यक्रम आहे. सगळ्यांची घरं त्या ठिकाणी तयार आहेत. प्रकाश फील्डमध्ये आहे, भारत फील्डमध्ये आहे, गांजीत कॅम्प चांगल्या प्रकारे आहेत. आता कोणीतरी सांगितलं आम्हाला इंग्लिश टाईपचा गांजीत कॅम्प हवा तर तसं काय होत नाही. गांजीत कॅम्प म्हणजे संक्रमण अवस्था ती त्या ठिकाणी तुमची असते ते आम्ही तुम्हाला 2.25 फूट चौरस फुटाची दिली आहे. तुम्ही हळूहळू रांगा लावून त्या ठिकाणी करा. विरोध तुम्ही उगाच करता, उगाच पत्रकं वाटता. कोण हमी देणार आहे का पत्रकं वाटणार? याच्यापेक्षा सुंदर त्या ठिकाणी 10 वर्ष तुम्हाला मेंटेनन्स न देता मोर सन फॅक्टर चालून आम्ही आमचं रेडीमेड त्या ठिकाणी ट्रान्सगेट कॅम्प तयार आहे आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास न होता आम्ही तुम्हाला 1000 चौरस फुटाचं फुकट घर देतो. आम्ही सगळे आमची योजना गुंडाळतो. हमी द्या म्हणून इथे हमी द्या. अडचण नसतील त्यात ना आम्हाला कॉर्पस फंड द्या, तो 25 वर्षाचा द्या, तो 30 वर्षाचा द्या. का काही त्या ठिकाणी असतील हा नंतर बहारा पुढची माणसं भरून येत पुढच्या माणसाचा सुखकर प्रवास व्हावा म्हणून लोकांनी जमिनी दिल्या. झाडं पडली, दुकानं गेली, खेड पनवेल पेण सगळ्या बाजारपेठा उठल्या. पण आज तिथला माणूस कोणता आहे? त्या युती शासनाने आम्हाला जिथे 10 रुपये पाहिजे तिथे आम्हाला 200 रुपये दिले, 2000 रुपये दिले, 3 लाख दिले, 4 लाख दिले, 5 लाख दिले आणि आज रस्ते रुंद झाले. आज आपण 10 बायकाच्या खोलीत राहणार आहोत का? या मुंबई शहरात 2 माणसं जगू शकतात. एक ज्याच्या घरात हातात 2 नंबरचा पैसा आहे तो बाजारात पैसा फेकेल, सगळी सुखं विकत घेईल. तुम्ही आम्ही नाही करू शकत. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक वेळ उपाशी राहता येईल पण आपल्याला घर पाहिजे. एक वेळ बसायला असं म्हणतात आमच्याकडे की पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. ताट पुन्हा येईल, गेलेली जागा परत येत नाही. घर आपल्याला आपलं स्वतःच असावं लागतं आणि ते घर आज आम्ही आपल्याला देतो. 500 चौरस फुटाचं घर याचा एक नवीन पैसा तुम्हाला 10 वर्ष द्यावा लागणार नाही. मुंबईच्या इमारत दुरुस्ती मंडळामध्ये निदान 10 वर्षानंतर टेलिस्कोपिक टॅक्स आहे.
आज 5%, मग 10%, मग 20%, 30%, इथे काही नाही आहे. स्टँड टू बी फुकट. आम्ही मूवर्स अँड पॅकर्स देणार आहोत. आता ट्रान्झिट कॅम्पमध्ये जायला सुद्धा आम्ही आमची गाडी देणार आहोत. सगळं ट्रान्झिट कॅम्प तयार आहे. आज आमच्या आम्हाला सगळ्यांना भीती वाटते साहेबांसकट. आम्हाला जर मुंबई शहरात 40-45 पडल्या आणि धोकादायक चाळीला टेकू लावावं लागले, आज आम्हाला त्यांना डोक्यावर छत देण्यासाठी ही काही ट्रान्झिट कॅम्प आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. जसं आम्ही पीडीपी चालू ते ट्रान्झिट कॅम्प देतो. असं तुमचं हवेत स्थलांतर करत नाही. बॉन्ड पेपरवर 3 वर्षात हा देणार आहे. हा कोणी बिल्डर नाही तुम्हाला फसवू शकेल. हा त्या ठिकाणी 3 सिंह असलेला गव्हर्नमेंट आहे. दुसऱ्या फटक्यासाठी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बरखास्त होईल तुमच्या त्या आरोपात. आणि आधी कोर्टच्या इतकी त्या ठिकाणी भावना विभाग झालेली आहे. पिटिशन केलं एकाला की ॲडमिट करतात आणि डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना त्या मंत्र्याला त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगतात. 2-3 महिने पण देत नाही. 7 दिवसात त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट कर. ही नागरिकाच्या रिझल्ट आल्या त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं ते सांग. हा टप्प्यातला ट्रान्झिटमध्ये गेलेला माणूस 30 महिन्यांनी परत स्वतःच्या घरामध्ये येईल. तर प्रत्येक बिल्डिंगच्या चाळीतला प्रत्येक माणसाला विश्वास निर्माण होईल की नाही महाराष्ट्र शासनानं आणि म्हाडानं घेतलेला निर्णय हा नक्की बरोबर होता. आणि इंग्रजांपेक्षा चांगल्या इमारती, इंग्रजांपेक्षा मजबूत इमारती ज्या वर्षोनुवर्ष पडणार नाहीत, वर्षोनुवर्ष त्याला काय होणार नाहीत, त्याचं कोण बांधू शकतं तर आमचा अधिकारी आणि म्हाडा बांधू शकतो. हा विश्वास निर्माण करण्यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक आहे. मी मगाशी जसं सांगितलं की आता त्याच्यावर जास्त खुलासा चव्हाण साहेबांनी केला त्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही. पण माझी देखील आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की चांगलं काम करत असताना आपण काहीतरी शंका काढणे तर लहानपणी आम्हाला असं सांगायचं आमचे आई वडील बाहेर जाताना जरा 50 फूट जाईपर्यंत मांजर इकडे तिकडे आहे करतो. मी विचारतो कशाला आहे तर मांजर आडवं गेल्यानंतर 10 मिनिटं थांबायला पाहिजे, 10 पावलं मागे यायला पाहिजे आणि मग पुढे जायला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये थोडा ॲडव्हान्स झालं. मांजर आडवं गेलं तरी चालेल पण ते डाव्या बाजूने गेलंय की उजव्या बाजूने गेलंय ते बघायचं. डाव्या बाजूने गेलं असेल तर वाईट आणि उजव्या बाजूने गेलं असेल चांगलं ते निर्माण झालं. त्याच्यानंतर आणि प्रगत आपण झालो मग आपण मांजराच्या रंगावर आलो. ते राखाडी आहे की काळा आहे, मग काळं जर गेलं तर जरा काही वाईट होतं. अशा पद्धतीचं वातावरण हे लहानपणी आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून ते सांगणार आणि म्हणून काळं मांजर म्हणून विकास कामाचा आढेण्यापेक्षा आपण जर चांगल्या प्रवृत्तीनं हे सगळं स्वीकारलं आणि जे कोण गैरसमज पसरवत आहेत चव्हाण सर आपण एक काहीतरी असा कार्यक्रम करतो जे विरोधक आहेत त्याला पण एका व्यासपीठावर बोलू. तुम्ही आणि मी देखील व्यासपीठावर येऊ. शिंदेसाहेब देखील व्यासपीठावर येतील. मला 100% खात्री आहे आले तरी आपलं समर्थन खरंच करतो. पण त्याला देखील माहिती आहे की आपण जे काय करतोय ते चुकीचं करतोय. जे काय करतोय हे राजकीय राजकारणासाठी करतोय, राजकीय कुठेतरी मतं मिळवण्यासाठी करतोय, पण मतापलीकडे देखील समाजकारण असतं. हे समजवण्याची जर आपल्याला भूमिका घ्यायची असेल तर जे खरोखरच विरोधक आहेत त्यांनी कधीतरी आमच्या राजकारणात तर मी या 6-7 महिन्यामध्ये अनेक लोक असं बघितले की जे ही सगळी नंदी येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला भेटायला येतात. मला काय सांगतात तो आमचा मित्र आहे हे करा ते तुम्ही सगळं करा पण कुठेतरी आमच्या आम्हाला मिटिंगला बोलवा. सगळं श्रेय जे आहे ते सुनील शिंदे सरकार घेऊ नका. मी म्हटलं हे सगळं करण्याची संधी तुम्हाला 15 वर्षामध्ये होती त्यावेळी झालं नाही. आता ते बिचारे 15 दिवसात करताय तर त्यांना अडचण तुम्ही करू नका. ते मी माझ्या मित्रांना देखील सांगण्याचा प्रयत्न केला. पण खरोखर सांगतो मी काय सुनील शिंदे साहेबांना मोठं करण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी हा आता माझं मंत्रीपद त्यांच्या हातामध्ये असतं तर अजून पाचवर त्यांचं कौतुक केलं असतं. पण खरोखरच एक कार्यकर्ता मला ते सांगत होतो मी त्यांना विचारत होतो की ते या परिसरामध्ये शाखाप्रमुख म्हणून काम करत असताना नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा ते या बिल्डिंग चाळीला विसरले नाही. हे